नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. इंडियन टीव्ही न्यूजचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी बेल कीला प्रेस करा आणि सबस्क्राइबर बना. कल्याण पूर्वेकडील आशेळे गावातील मुख्य रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. गेल्या 5 वर्षांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी याच रस्त्यावर होमहवन करत खड्ड्यात ठिय्या आंदोलन करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर काल शिवसेना, महापौर, नगरसेवकांनी रस्त्याची पाहणी करत भाजप आमदार स्टंट करत असल्याचा आरोप केला. आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पलटवार करत, मी पाट्या लावण्याचं काम करत नाही, मी जनतेच्या हिताची कामं करतो. महापौरांच्या प्रभागात रस्ते गटारांची दुरावस्था आहे, ती कामे मी केली. ज्यांनी काल माझ्यावर टीका केली त्यांनी स्वतः काय केलं असा सवाल विचारला आहे. या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचं लक्ष वेधण्याचं काम केलं आणि जो आशेगा गाव ते मानेगा गावचा ह्या मधल्या पट्ट्याची रस्त्याची अवस्था आपण बघितली तर कुठे 1 फूटसुद्धा रस्ता त्या ह्याच्यामध्ये दिसत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या टायमाला मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी निधी जो आणला होता आणि त्या निधीचा DPR वगैरेसुद्धा झाला, फक्त सत्ता बदली झाली म्हणून तो काम थांबवण्यात आला. तर माझी एवढीच विनंती होती का हे लक्ष वेधल्याच्या नंतर लोकं कामं करतील आणि जो थांबवलेला निधी होता तो निधी मंजूर करतील. पण कालच्या काही लोकांच्या मी बाईट बघितल्या, खरं तर एवढ्या पोटतिडकीने वर्णत होते की आमदारांनी कुठलीच कामं केली नाही, आमदारांनी एक पाटी तरी दाखवावी. खरं तर मी जर माझ्या पाट्या दाखवल्या, माझ्याकडे पेपर आहेत आणि ह्या जे निधी मंजूर झालेला आहे ह्या निधीच्या ठिकाणीसुद्धा शिवसेनेच्या काही लोकांनी पाट्या गावल्या. जर माझ्या पाट्या गावल्या तर यांच्या पाट्या फोडायला लागतील. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आहे की एक वाघधुनीचा रस्ता मी बनवला होता, FKBच्या पुढचा रस्ता, आणि तो त्या रस्त्याला पाटी गावली तर ह्या लोकांनी रात्री पाटी फोडून टाकली. यांच्यासारखा मी गुन्हेगार नाही, माझी गुन्हेगारी वृत्ती नाही. आणि म्हणून मी लोकांची कामं करतो, पाट्या गावत नाही. एखाद्या माणसाला आपण कोणाला मदत केली तर ती मदत केल्याच्यानंतर त्याचे फोटो काढून व्हायरल करायचे. अरे आपण मदत करतो, भिकाऱ्याला भीक देत नाही आणि ही माझी सवय नाही. पण आजकाल मला असं वाटतं का मीडियाच्या समोर जाऊन प्रत्येक लोकांना मदत केलेली आपण मीडियात फोटो दाखवावे, व्हॉट्सअपवरती टाकावे तर लोकांना माहिती पडते. आज का त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आमदार पोलिसांशी भांडतात, अधिकाऱ्यांशी भांडतात. माझा अधिकार आहे अधिकाऱ्यांशी भांडणं, पोलिसांशी भांडणं, कारण लोकांच्या न्यायासाठी मी भांडतो, सर्वसामान्य जनतेसाठी मी भांडत असतो आणि तो माझा अधिकार आहे. आज जर मी जर चुकीच्या पद्धतीने पोलिसांशी भांडलो असतं तर त्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केले असते. पण त्यांनी गुन्हे दाखल केले ना, मी लोकांच्या कामासाठी मी भांडतो आहे. मी काही स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी भांडलो नाही कधी पोलिसांची किंवा कुठल्या अधिकाऱ्यांची. आणि दुसरी गोष्ट, काही लोकांनी शिकवलं की आमदारांनी कामं केली नाही, आमदाराला माहिती नाही, तर ह्या सर्व कामांचा DPRसुद्धा मंजूर झालेला आहे. DPR म्हणजे त्यांना माहिती असं काय का नाही. त्यांनी नगरसेवक म्हणून खूप दिवस काढले. ज्या लोकांनी ह्या गोष्टीची टीका करतात त्यांनी स्वतः बघायचं. आपण आपल्या मतदारसंघात किती कामं केली. तुमच्या इथे 7 रस्त्यावरती झाडं पडली होती हवेने, ती झाडं तुम्ही नगरसेवक महापौर तुम्ही असताना तुम्ही तिथं पोचू शकत नाही, तिथं मी पोचलो. तुम्ही जर कामं केली असती, तुमचे गटारं जर तुम्ही जर चांगली केली असती, गटारं स्वच्छ तुम्ही केली असती तर मला जाबावे नसतं का. म्हणून लोकांच्या मागणीनुसार मी त्या ठिकाणी जातो आहे. लोकांच्या गटारांपासून, पायवाटापासून असे रस्ते बनवतो. पण अनेक मुख्य रस्ते मी बनवल्यात आणि त्या मुख्य रस्त्यावरती मी जर बोर्ड बॅनर लावले तर तुमचेच लोक ते रात्री जाऊन तोडफोड करतात, रात्री ते फाडून टाकतात. आणि म्हणून मी पाट्या गावण्याचं काम करत नाही तर लोकांना काम करून दाखवण्याचं मी काम करतो. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.